तिसऱ्या टप्प्यात ही महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 56.37% मतदान, देशभरात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात. 12 6 वाजेपर्यंत अवघे 47.84% मतदान, हाय व्होल्टेज रडत असल्या 12 मात्र कमी मतदान. तिसरा टप्पा महायुतीच्या बाजूनं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास. ईव्हीएम हॅक करण्यासाठी 2.5 कोटींची मागणी, अंबाला जाधवचा खळबळजनक दावा. पुण्यातून मारुती ठाकणे नावाच्या व्यक्तीला अटक. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तक्रारीनंतर पीडीसीसी बँकेवर गुन्हा दाखल, मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर, रोहित पवारांचा आरोप. उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भाषणाच्या सुरुवातीपासून फडणवीसांची ठाकरे म्हणून टीका, मतांसाठी बाळासाहेबांचे विचार गुंडाळून ठेवल्याचा आरोप. 26 अकराच्या हल्ल्यावरील काँग्रेस नेत्यांचं विधान फार गंभीर, काँग्रेस नेते कसाबच्या बाजूने, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका. भाजपनं लुटलेलं महाराष्ट्राचं वैभव सत्तांतरानंतर परत आणून देणार, धुळ्याच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंची ग्वाही. रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल, ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी गुन्हा, पुण्याच्या सिंहगड पोलिसात गुन्हा दाखल. महाराष्ट्रात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात हिंसाचार, सांगलीत मतदान केंद्रावर जोरदार राडा, तर माड्यात ईव्हीएम मशीनच जाळी, धाराशिवमध्ये हिंसाचारात एकाचा बळी. भिवंडीत क्षुल्लक वादातून एकाची दगडाने ठेचून हत्या, चोरीचा भांडाफोड केल्याचा रागातून दोघांनी केली हत्या, हत्येनंतर पोलिसांनी दोघांना 6 तासात केली अटक. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक, एमसीए क्लब येथे उद्या संध्याकाळी 9 वाजता होणार बैठक. निकालाआधीच सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांनी लावला, सुप्रिया सुळेंना कार्यकर्त्यांनी लावला विजयाचा गुलाल. वारजे भागात सुळे यांचं फटाके वाजून आणि गुलाल लावून स्वागत. शेवटच्या क्षणी किरण सामंतांनी केलं मतदान, पालीमध्ये किरण सामंतांनी बजावला मतदानाचा हक्क. काँग्रेसने देशाला अनेक वर्ष लुटण्याचं काम केलं, काँग्रेसने 50 वर्ष फक्त गरिबी हटावचा नारा दिला, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मोदींची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर, हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात. रोहित पवारांकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट, ओळखा बरं कोण कोणाचा कोण आणि काय करतो, रोहित पवारांची ट्विट करत सवाल. सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्यांकडून आचारसंहितेचा भंग, सुनेत्रा पवार समर्थकांवर निवडणूक आयोग करणार कारवाई. केजरीवालांच्या अंतरिम जामिनावर सुप्रीम कोर्टात निर्णय ठेवला राखून, पुढील सुनावणी 9 मे रोजी होण्याची शक्यता. हातकणंगलेतील करोची गावातील मतदान केंद्रावर गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्यानं प्रचंड गोंधळ. माड्यातल्या महूद गावात तुंबळ हाणामारी, शेकापचा कार्यकर्ता गंभीर जखमी, दोन्ही गटातील 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, वादळी वाऱ्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.